पाहत आहात के एस न्यूज आजची बातमी उद्याचा बदल असेल नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी परखंदी अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा बाई तालुक्यातील परखंदी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा व भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळा सुरुवात झाली असून या निमित्ताने गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी चार ले ले ते सात वाजता संतांची पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे चाळीस वर्षांपासून परखंदी येथे कीर्तन सप्ताहाचे व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी देखील हा सोहळा सुरू झाला असून दररोज रात्री नऊ ते अकरा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा वाजता काकड आरती तसेच सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दुपारी तीन ते सात श्रीमद भागवत कथा रात्री सात ते आठ वाजता हरिपाठ तसेच रात्री नऊ ते अकरा कीर्तन व त्यानंतर हरिजागर यामध्ये अनुक्रमे हरिभक्त पारायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले हरिभक्त पारायण भागवताचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री हरिभक्त पारायण जयेश महाराज भाग्यवंत हरिभक्त पारायण यशवंत महाराज पाटील तसेच हरिभक्त पारायण नामदेव महाराज वासकर हरिभक्त पारायण श्रीकंत महाराज पोतकर हरिभक्त पारायण मोहन महाराज महामुनी परखंदी यांचे कीर्तन होणार आहेत या सप्ताहात मुंगसेवाडी सटालेवाडी चांदक सिद्धनाथवाडी तसेच शेंदुर्जने कवठे व आनंदपूर भजनी मंडळ यांची भजन सेवा लाभणार आहे तसेच अकरा एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा वाजता आनंद महाराज जाधव करमाळा यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे परखंदी गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी ग्रामस्थ मंडळ व पारायण मंडळ यांच्या विशेष सहकार्यातून हा सोहळा आयोजित केलेला आहे ग्रामस्थ पारायण मंडळ परखंदी यांनी परिसरातील भाविकांना या सप्ताह सोहळ्याचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे